नमस्कार, आपण बघत आहात WH न्यूज जनजनांची आवाज। विशेष बातमीमध्ये आपले स्वागत। मी विजय खवसे। आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर अवश्य करा। जॉईन बटनवर जाऊन सदस्य बना व आम्हाला आर्थिक मदत करा। तर बघूया आजची विशेष बातमी काय आहे। जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा अमदुरी येथे 74वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा। लहान मुलांनी केले आपल्या कलेचे सादरीकरण। सुभेदार जगन्नाथ गवई यांनी दिले शाळेला वॉटर कूलर व सुनील कांबळे यांनी करून दिली शाळेची रंगरंगोटी। कुमारी प्रतीक्षा विनोद चनकापुरे हिने केले सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन। 74व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यामधील अमदुरी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला। झेंडावंदन मुख्याध्यापक विकास काळमेट यांच्या हस्ते पार पडले। यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ललिताताई पिजते, ग्रामपंचायत सरपंच मंगलाताई पिजदे, उपसरपंच वासुदेव तायवाडे, मुख्याध्यापक विकास काळमेक, शिक्षक विजय जाधव, विजय नेवारे, शाळा समिती सदस्य शेख अहमद शेख अब्दुल्ला, ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामवासी उपस्थित होते। गावातून प्रभात फेरी काढण्यात आली। सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सर्व मुलांना स्वेटर वाटप करण्यात आले। 26 जानेवारी निमित्त सुभेदार गवई यांनी वॉटर कूलर व सुनील कांबळे यांनी शाळेची रंगरंगोटी करून दिली। त्याबद्दल त्यांची मातोश्री शांताबाई प्रल्हाद कांबळे व समाजसेवक सुभेदार जगन्नाथ गवई यांचा शाल शिरपट देऊन सत्कार करण्यात आला। या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन कुमारी प्रतीक्षा विनोद चनकापुरे यांनी केले। WH न्यूज ब्युरो रिपोर्ट, चांदूर रेल्वे, अमरावती। ही होती आजची विशेष बातमी। पुन्हा घेऊन येईल एक विशेष बातमी। तर बघत रहा WH न्यूज। लाईक करा, सबस्क्राइब करा आणि विविध बातम्या बघण्याकरिता आमच्या www.whnews.in या वेबसाईटला भेट द्या। धन्यवाद।